नमस्कार मंडळी गॉसिप घरच्या आजच्या नवीन पॉडकास्ट मध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आता जास्त प्रस्तावना न देता आपण सुरू करूया विकेंडच्या वारला आजचा विकेंडचा वार नेहमीप्रमाणेच असणार आहे झमुरे बजाव ताली माडान पण वाकणार नाही झिगे नाही चाळा अर सासूची इच्छा हो हवं देणार नाही साला ज्यांना समजलं त्यांनी हसा ज्यांना नाही समजलं त्यांनी पग बघा सासूबाईंना नातवंडांना दाखवायला कबाड हवंय ना एवढा कबाड खाना पूरा पडला तर अजून कबाड पाहिजे सासूबाईंना मंडळी अजून एक गोष्ट मला इथे मेन्शन करायची आहे की आपल्या चॅनलची कॅटेगरी आहे रोस्टिंग अँड रिॲक्शन हे कुठल्याही प्रवचनाचं चॅनल नाही तर लोकांना ना इतकी सवय झाली आहे ना सगळीकडून पॉझिटिव्हिटीच्या नावाखाली प्रवचन ऐकायची की त्यांना असं वाटतं की ह्या चॅनलवर पण प्रवचनच दिलं पाहिजे किंवा ह्या चॅनलवर पण असं काहीतरी ना अहम ब्रह्मास्मी असं काहीतरी सांगितलं पाहिजे अरे भाई हे रोस्टिंग रिॲक्शन आहे इथे थोडे जोक्स होणार थोडे डार्क ह्युमर होणार याच्यासाठीच आहे ते नाहीतर मग काय मजा येणार इथे पण मी सत्संग चालू केला तर ते के जाऊ दे पण सगळ्यात पहिले तर मला ना हे वाटतंय की बाबा त्या झमुरीला ना डॉक्टरकडे घेऊन जा मेंटल हॉस्पिटलमध्ये घेऊन जा तिला अत्यंत गरज आहे शॉक ट्रीटमेंटची एकदम पागल झालेली आहे ती एस्पेशली त्या खुजलीवाल्या व्हिडिओनंतर जेव्हा ती एक्सपोज झाली तेव्हापासून जरा जास्तच वेड्यासारखी हरकते करायला लागली आहे मला वाटतं काय सस्ते नसते बिशे करते की काय ही झमुरी बाबू थँक यू थँक्यू बाबू आणि कुठे बघत असते वरती डोळे करून आणि काय बघत असते जमी आणि हो खाली वर्कर काकू तुम्ही काय त्या झमुऱ्याचा वार्षिक पास घेतलाय का हा काय सारख्या सारखे येत असता तिकडे आणि कुठे कुठे हो ती मला आता कळलं आत्ता मला जाऊन कळलं की झमुला ते हात दाखवायची आणि नको तिथे इथे तिथे हात घालायची सवय कुठून लागली त्या टॉकिंग टॉमकडनं चाललंय ते हेरिडिटरी आहे त्या खाली वर्कर काकूंच्या कुठे कुठे हात घालत होती ती टॉकिंग टॉम बघितलं काय तुम्ही कुठे जेव्हा गळा भेट करत होती तेव्हा कुठे कुठे हात जात होता तिचा असं वाटत होतं त्या टॉकिंग टॉमच्या हातावर पण एक चापटी मारावी शी काय चाललंय काय यांच्या फॅमिलीचं अरे तुम्ही कॅमेरावर आहात हजारो लोक बघतायत तुम्हाला ॲटलिस्ट जे आहेत ते आता उरलेस उरलेले वीस पंचवीस हजार लोक ते तरी बघतायत तर त्यांच्या समोर तरी थोडं शिस्तीत वागा शिस्तीत राहा सगळ्यांनाच नुसतं सगळीकडे हात घालायची सवय झाली आहे ती सून बाकी होती तिने पण आता पराक्रम तिने तर नेक्स्ट लेवलच गाठली आहे एकदम सांग सक्णी सक्णी ते सांगतो बघा आता ही चटणी किती आम्हाला सगळीच्या सगळी फेकून द्यायला लागणार आहे कारण खोबरं खवड झालं ना त्याच्यामुळे चटणी पूर्ण खराब झाली आता त्याला वास येतोय त्याच्यामुळे आता ही टाकायला लागणार बघा आम्ही किती क्वालिटीकडे लक्ष देतो आम्ही आता अशी चटणी नाही देऊ शकत आता मला एवढी केलेली चटणी फेकून द्यायला लागणार आहे अरे झमुरी या तुला काय म्हणायचं काय आहे मग हा एक तर तुझी ती वासाडी झमुरी तिला दुनियाभरचे वास येत असतात सारखी नाकाल अशी हे करत वास घेत असते तिला या खवट खोबऱ्याचा वास नाही आला अरे ज्या गोष्टींचे वास घ्यायचे त्याचे तुम्ही घेत नाहीत आणि ज्याचे नाही घ्यायचे त्याचे जरा जास्तच चुंगतात आणि मुळात आता एवढी गर्मी चालू झालेली असताना एवढं ठेवणीचं सामान आणून कशाला ठेवायचं ते दही पण आमतं तुमचं आणि हे दूध पण नास्तं आणि खोबरं पण खराब होतं जेवढं लागेल तेवढंच आणायचं ना आणि जसं तुझे गेस्ट बोलले दुसरेवाले की रत्नागिरी सिटी आहे तर तू किती पण बोललास ना फेकाड्या की आ, हे गावच आहे इथे वेळ लागतो जायला आणि इथे ना प्रत्येक गोष्टला ॲटलिस्ट एक किलोमीटर एक किलोमीटर तर असं बोलतो तसं काही दहा किलोमीटर आहे आणि प्रत्येक वेळेला ना ती गाडी काढून नेण्याची गरज नाही आहे ती चरबी तुझ्याच अंगात आहे की फालतूसाठी पण इथे तिथे जायचं पण गाडी काढतो पटकन जायचं ना एक टांग टाकायची आणि स्कूटीवर जायचं ते तर सोडूनच दिले आणि वर आम्हालाच सांगतो की इथे जावं लागतं एवढं लांब जावं लागतं प्रत्येक वेळेला गाडी काढावी लागते कशाला गाडी काढावी लागते तुला मला काय वाटतं माहिती ज्या पद्धतीने तू त्या गाडीमध्ये सिलेंडरचं एक्सप्लेनेशन देत होता ना की एवढे सिलेंडर्स राहू शकता त्याच्यामध्ये तुला ना गाडीच्या ऐवजी ट्रकच घ्यायला पाहिजे होता नाहीतर एक टेम्पो घ्यायला पाहिजे होता तू गाडीचा लायकीच नाही आहेस आणि काय बोलतं असंच आहे ना गेस्टने आम्हाला ना कॉर्पोरेट करा ए बी एम एस नाईट कॉलेज रिटर्न काय कॉर्पोरेट काय कॉर्पोरेट कॉपरेट म्हणतात त्याला आणि ते कबाड आणून तुम्ही कुठे ठेवणार आहे हां काकू डोक्यावर ठेवणार तुमच्या कबाड की त्या बाजूच्यांच्या घरात ठेवणार ते कबाड काकू तुम्हालाच लोक का? कपडे देतात आणि तुम्ही लोकांनाच काय सांगता की माझ्याकडे एवढे कपडे आहेत की तुम्ही घेऊन येत जाऊ नका आणि मग माझे कपडे घाला शी तुमचे कपडे कोण घालणार आहे ते आंघोळनं केलेले कपडे एक तर स्वतःच गोळी घेतात आंघोळीची ते कोणाला भरोसा तुमचा बाबा आणि ते दुसरे तर खाजखुजलीवाले तर नाहीच नाही बाबा नको बाबा आम्ही आमचे आणू तुम्हाला तुम्हाला पण चार नवीन आणून देऊ तेच तुमचे गेस्ट करतात तुमच्या भरोशावर कोण राहील हा माझोरडा एवढा मा झाला याला बोलतो तुम्हाला परवडत असेल तर येतो का नाही तर बाहेर पण मिळतं बाहेर तुम्ही खाऊ शकता तुम्हाला परवडत नाही तर परवड्याच्या गोष्टी तू करतो हां तुलाच अर्ध्या गोष्टी ना लोकं आणून फुकट घालतायत तुझं नशीब समज तू तर बोलूच नकोस झमुऱ्या परवडण्याच्या गोष्टी स्वतःला परवडत आहे ना ते बघ नुसता रडत असतो ते वीकचा खर्च निघतो ना तेवढा बस ग बसायचं माग जास्त बोलायचं नाही तर चुप त्या हेल्पर समोर कर तुझे बड्या बड्या बाता आणि तुझे आहे ना त्यांना दाखव आम्हाला नको दाखवूस प्रत्येकाच्या काय काय क्वालिटी असतात कोण चांगली साफसफाई करतं कोण चांगलं जेवण बनवतं कोणाचं चांगलं मॅनेजमेंट असतं आणि तुझं काय चांगलं हां तुझं काय चांगलं फक्त लोकांना टोप्या लावता येतात तुला आणि रुल्स बनवता येतात बस नियमावली करायची कामं करतो सारखं सारखं आपलं तिथे टेबल लावतो आणि बघतो कसं वाटेल इथे लोक आल्यावरती हे चार टेबल असे लावता येतील हे सहा टेबल तसे लावता येतील आणि तुम्हाला मी खायला देणार देणार म्हणजे देणार तुम्ही फक्त बुकिंग करा देणार म्हणजे देणार म्हणजे फुकट देणार आहेस पैसे घेऊन देणार आहे ते सुद्धा ॲडव्हान्स एवढं करून देणार नाही तर काय करणार देतील ना तुझ्या रट्टे त्यांना मी पुढे बसवेन त्यांना मी मागे बसवेन त्यांना मी पत्रा रूममध्ये बसवेन त्यांना मी पितळेच्या रूममध्ये बसवेन त्यांना मी कुठे पण बसवेन त्यांना मी संडासात बसवेन तू कुठे पण बसवशील तो मधला पॅसेज आहे ना तुझा टॉयलेटचा तिथे पण बसवशील लोकांना तुझा काही भरोसा नाही इतका पैशासाठी हप्पापलेला माणूस आहेस तू मला एक गोष्ट कळत नाही ह्याच्याकडे सगळे लायसन्स आहेत का ह्याच्याकडे सगळ्या परमिशन्स आहेत का हा सगळं आपला असा चालवतोय अंधाधून कारभार चाललाय याचा आता काय म्हणे मी रेस्टॉरंट स्टाईल आहे रेस्टॉरंट स्टाईल अरे म्हणजे इथे सगळे लोक येडे आहेत का एवढं सगळं लायसन्स बिसन्ससाठी अप्लाय करतात मरमर -मर मरतात पैसा घालवतात ता म दिवसेंदिवस लाईनमध्ये उभं राहतात साहेबांची वाट बघतात ते येडे आणि ह्याचं आपलं मस्त चाललं आहे अरे कोणीतरी ना कळवा अथॉरिटीजला ह्याचं चा काय चाललंय ते एवढ्या क्वालिटीच्या गोष्टी करतो एकतर तर पाया पण नाही घातला घराचा त्याला काय नीट फाउंडेशन पण नाही ते आहे एक तर असं कच्चं बांधकाम असं नुसतं असं कागदाच्या पत्त्यासारखं उभं केलेला आहे तो असावा सुंदर पत्र्या साप बांगला चंदेरी सोनेरी डुगडुगत चांगला आणि कसा म्हणतो यायचो जेवायचं आणि जायचं मग काय तिथे काय राहायला येणार आहेत लोक आणि तू त्यांना बसायला देणार आहे अजून चार पाच मिनटं इतका हा ना इतका माजला आहे आणि इतकं याची बोलायची भाषा बघा मला तर कळत नाही लोक कुठच्या तोंडाने येत आहेत ह्याच्याकडे म्हणजे इतकं काय ते मिंधेपणा आहे त्यांच्यामध्ये आणि इतकी कसली लाचारी की इतकं बोलून ऐकून पण येत आहेत हे लोक शी आणि ह्याला ना लोकांवर फिदी फिधी हसायला बरोबर येतं ते सायकल चालवता येत नाही तर नुसतं हसतंय <laughs> कशाला हसतं एकतर तुझ्या सायकलमध्ये हवा नाही त्या टायरमध्ये हवा नव्हती म्हणून ती चालत नव्हती नीट जोर लावायला लागत होता आणि वर लोकांवरच काय असतो आणि आता त्या आपल्या गोंगॉंग डिक्शनरी मध्ये एक नवीन वर्ड ॲड झालाय माहिती आहे ना तुम्हाला परवडेबल अफोर्डेबल नाही परवडेबल गुढीपाडव्याच्या दिवशी त्या गेस्टना ह्याने मसाले भात दिला का ते पुलाव दिला तो इतका डिहायड्रेटेड पुलाव मी कधी बघितला नसेल इतका ते गेस्ट पण म्हणजे खरंच आता परत तुम्ही बोलाल तेच तेच बोलते गर्ल पण काय करू मला खरंच कळत नाही याच्या गेस्टने काय मजबुरी आहे अशी की याचं असं टाकलेलं म्हणजे हा अक्षरशः उपकार करतो असं अन्न देतो सर्व करतो त्यांना थोडंसं काहीतरी कोथिंबीर खोबऱ्याचं गार्निशिंग करेल वरून त्या पुलावर वर, तो तूप नाही नुसतं तुपात पण होता तो असा सुखा सुखा असा ड्राय ड्राय भात होता तो त्याच्याबरोबर ओलसर असं काहीतरी खायला कोशिंबीर नाही कारण दही आणायला आमच्या झमुऱ्याला खूप कष्ट करावे लागतात त्याचं दही आमतं बरोबर चिकन आणि फिश आणि त्याच्या बाजूलाच असं लावून लावून दही आणत असेल तर काय होणार आणि तर फक्त त्या झमुऱ्याच्या फ्रीजचा एकूणच वास आणि त्या झमुऱ्याचं फ्रीज आतमधून कसं असेल ते फक्त आपण इमॅजिनच करू शकतो तो आमरस ओपन त्या वाट्यात तशाच ठेवलेल्या असतात त्याला कसला कसला वास लागत असेल तर आमरस आमरसासारखा लागत असेल का, का आणि कशासारखा लागत असेल ते त्यांनाच माहिती आणि त्यांच्या गेस्टना माहिती आणि त्या आईची तर काय इज्जतच नाही बाबा इज्जतीच नाही आहे कोई तिला म्हणे ती कुत्र्याची जी प्लेट आहे मला वाटलं ह्याच्यात तूच आता खाणार की काय तुलाच पाहिजे की काय ती अरे बाबा तो टॉम आहे डॉगी नाही तो बुबू नाही आहे टॉम त्या पिशवीत हां टॉम पण खाऊ शकतो राईट आर राईट झमुऱ्या नाही काय आहे ना आता का झमोऱ्यालाच काय आपल्या आईची इज्जत नाही तर मग लोकांकडून काय का एक्सपेक्ट करायचं अरे 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 काकू काय दिवस आले तुमचे बघा आता कुठे कम्पॅरिझन करतो तो तुमचं आणि तुम्हाला त्याच्याकडे एका कबाडासाठी रिक्वेस्ट करावी लागते त्याला सांगावं लागतं कन्फर्मेशन मागावं लागतं नक्की ना नक्की ना तुम्ही नटसम्राट पिक्चर बघितलं काकू त्याच्यामध्ये ना एक डायलॉग आहे एक वेळ पुण्यात ताट दिलं तरी चालेल पण बसायचा पाठ कधी देऊ नये घोर कलियुग काकू घोर कलियुग जमुरा नाशिकला पण जाणार आहे बाबा आता ते एक भलतच प्रकरण आहे ताई ताई म्हणून आता ताईच्या घरी हक्काने जाणार झमुरा झमुरीला घेऊन हनीमूनला थर्ड हनीमून झमुऱ्याचा तिथे तरी बघू आता नेम लागतो का तर येईल परत अरे रे रे नेम चुकला जाता जाता मंडळी मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की ते गुढी पाडव्याची गुढी काय अजून उतरलेली नाही आणि ती गुढी लावली तरी कुठे होती माहिती आहे तुम्हाला ते वॉटर पाईपचं आउटलेट असतं ना जेवरून आपलं पाणी येतं वगैरे पाऊस वगैरे हो पडल्यावर तर ते पाणी जिथून बाहेर पडतं त्या पाईपला गुढी लावली याने आणि ती गुढी अजून तशीच आहे ती संध्याकाळी उतरवायची वगैरे असते ते आपल्या काही झमुऱ्याला आणि झमुऱ्याच्या आईला काय माहितीच नाही म्हणजे झमुऱ्याला तर काय माहितीच नसतं आणि तो टॉकिंग टॉमला तर फक्त फक्त जे बोलतो ते बोलायचंच तेवढं माहिती आहे रिपीट हे बघा आमच्या गेस्टने आम्हाला मथुराचे पेढे आणले मथुराचे पेढे आणले मथुराचे पेढे खूप छान असतात हो छान असतात मथुराचे पेढे मी तुम्हाला खाऊन दाखवतो मस्त मास्ता मास्ता ना ओ टॉकिंग टॉम किती ते किती ते रिपीट बोलायचा बोला ना तो एकदा परत परत काय दिसतेच तर ते गुढी बिढी सगळं उभारणं हे सगळं झूठ आहे झूठ आणि इतकं ते गुढीचं होतं एकाने तरी काही असं व्यवस्थित असं केलं होतं का पाठ पायाखाली घेणं हे प्रसाद बनवणं ती गुढी उभारण्यासाठी चार कपडे चांगले अंगावर घालणं ती तिकडे झमोरी तिथे नाकात बोटा आणि तेच तिचं चालू होतं आणि आपल्या काकू उर्फ शेफिनबाई उर्फ मॅक्सी क्वीन उर्फ टॉकिंग टॉम ह्या तर एकदम केस बीस सोडून मॉन्जलिका बनल्या होत्या <laughs> आम्ही मजलिका आम्ही तो मके मास्ता मस्त ना मस्त आता मी वाट पाहते उद्याच्या व्हिडिओची उद्या मला बघायचं आहे की म महामिलाप महा द ग्रेट भेट कशी काय होणार आहे कसं होणार आहे जमुऱ्याचं फर्स्ट एवर पेड मिटअप काय ते कंपार्टमेंट आणून दिले ते तर एवढं हाईप क्रिएट केलं मला तर वाटलं की काय माहिती ॲमेझॉनवरून चार कपडे विपडे मागवले की काय नाही माझं ऐकून बघते तर काय ते किचन कंपार्टमेंट्स काहीतरी ते असं आणून दिलेत बॉक्स प्लॅस्टिकचे त्याच्यावर पण एवढं ऍक्टिंग हिची वापरे नाही मी नाही देणार मला पाहिजे हे मागत आहे ह्याच्यामध्ये दे काय ठेवणार कांदे बटाटे ठेवणार नाही या उषा आणि दिया काय बोलते काय येडी आहे का तू काय उषा आणि दिया काय बाबा ए जमूर खरंच हिचं काहीतरी कर रे बाबा तिचं ना एकूणच मला काही ठीक नाही वाटत आहे मला ना चिंता वाटते तुझ्याकडे येणाऱ्या लोकांची त्यांना स्वतःची वाटते की नाही मला माहीत नाही पण मला तर त्यांची खूप चिंता वाटते म्हणजे ओव्हरऑलच हिचं एकूणच वागणं बोलणं बघून आहे ना मला काही ठीक नाही वाटत आहे आणि हिच्या आजचं जेवण वगैरे खाणं वगैरे इट्स व्हेरी रिस्की पता नाही आहे कोणसा नशा करते है उल्टा पुलटा बोल के खुजली करती है छुप छुप के खुजली करने के इसके दिन चले गए अब तो सरे आम ये उंगली करती है जाऊ दे आता जास्त बोलत नाही कारण जो खुजलीवाला व्हिडिओ होता ना त्याच्यानंतरच्या व्हिडीओमध्ये ना थोडी अपसेट वाटत होती पण नंतर ती परत ताली आपली तालात रंगात ती काय सुधारण्यातली नाही मला वाटलं आता काढली हिला बाहेर आता जरा आराम करायला दिलं हिचे हरकते बघून झमोऱ्याने हिला सांगितलं बाबा तू तर माझा ना टाळा ठोकशील तर बाहेर बस पण कसलं काय आली परत नाचत डब्बे घेऊन येडेचाळे करायला असं तर मग म्हणजे याच नोट वर आजचा पॉडकास्ट इथेच थांबवते कारण जमुरीबद्दल जितकं बोलावं तितकं कमी आहे भेटूया आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा टेक केअर ब बाय मा एन्जॉय युअर वीकेंड